नागपूरमधील अपक्ष उमेदवार सतीश इटकेलवार यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून ज्यांनी अपक्ष फॉर्म भरला ते सतीश इटकेलवार आज मतदानाच्या दिवशी वेगवेगळ्या मतदान केंद्राला जाऊन भेट देत आहे त्यांना देखील आपण विचारूया की ही निवडणूक प्रकारे राहील त्यांच्यासाठी काय वाटतं तुम्ही देखील दावा करताय जिंकण्याचा काय आधार आहे त्याचा आधार खूप आहे माझे संपर्क खूप जास्त असल्यामुळे मी ज्या उमेदवारी दाखल केली तेव्हाच मला अनेक विभागातून फोन आले म्हणजे जसं अनेक जिल्ह्यातून आणि ते फोन आल्यामुळे आणि मी जेव्हा आता दौरा घेत केला मी काल रात्री तीन वाजता नागपूरला पोहोचलो सगळं आटोपून तर सगळे इतकं चांगला प्रचंड प्रतिसाद मला सगळी सगळीकडून आहे हे आपल्याला मतपेटीतून निश्चितच दिसणार आहे आणि सगळं अंडर करंट आहे कोणाचं वरून काय किती दिसेल पण आतून सगळं आपणच आहो याची खात्री मला पूर्णपणे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत आहे त्यांचे कार्यकर्ते तुमच्यासोबत आहे सगळ्यात पक्षाचे कार्यकर्ता आहे माझ्यासोबत राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल बी जे पी असतील किंवा शिवसेना असेल किंवा शिंदे कि गट असेल सगळ्यात पक्षाच्या कार्यकर्ते माझ्यासाठी काम करून राहिलेले आहे हे येणाऱ्या दिवसामध्ये मतमोजणीमध्ये निश्चितच दिसेल हे होते सतीश इटकेलवार त्यांचं असं म्हणणं आहे की अँटी इन्कम्बन्सी जी आहे त्याचा फायदा त्यांना मिळेल आणि एक अंडर करंट आहे जो अंडर करंट त्यांच्यासाठी काम करेल त्यामुळे नेमकं त्यांना खरंच या अंडर करंटचा फायदा होतो का हे दोन फेब्रुवारीच्या मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होईल कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट